साप म्हटलं की भल्या भल्यांची भांबेरी उडते. मात्र 2 महिन्यांपूर्वी एका पडक्या विहिरीत सापडलेल्या सापांच्या अंड्यांचा 61 दिवस सांभाळ करत एका सर्पमित्रानं चक्क अंड्यातून सापाच्या 12 पिल्लांना सुखरूपपणे जीवदान दिलंय. संगमनेरमधील सचिन गिरी या सर्पमित्रानं या अंड्यातून चिमट्याच्या सहाय्यानं धामण जातीच्या पिल्लांना काढत निसर्गात मुक्त केलं. संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी येथे एका शेतात विहिरीचं काम सुरू होतं. येथील शुभम काठे यांना यावेळी तेथे धामण जातीचा साप दिसला. तेथेच काही अंडी देखील होती. मात्र सुरू असलेल्या कामामुळे तेथून धामण निघून गेली. अंडी मात्र तेथेच राहिली. जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या कामामुळे त्यातील एक अंडे फुटले होते. काठे यांना ही अंडी सापाची असल्याचा संशय आला. त्यांनी याची माहिती संगमनेरमधील सर्पमित्र गिरी यांना दिली. गिरी यांनी लगेचच संबंधित ठिकाणी जाऊन चिखलात माखलेली ही अंडी ताब्यात घेतली. मात्र या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे त्यांनी या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अंड्यातून सापाची पिल्लं बाहेर येण्यासाठी साधारणतः 61 दिवसांचा कालावधी पूर्ण होणं अपेक्षित असल्यानं त्यांनी ही अंडी घरी नेत घरात वाळू, राख आणि पालापाचोळा एकत्र करत त्यात ही 12 अंडी ठेवली. तब्बल 2 महिने अंडी सांभाळल्यानंतर या अंड्याचे कवच नरम न झाल्यानं त्यातून पिल्ले बाहेर येण्याची शक्यता मावळली होती. गिरी यांनी अंड्याचे टणक कवच चिमट्याच्या सहाय्यानं हलकेसे फोडले. याच दरम्यान या अंड्यातून सुरक्षितपणे पिल्ले बाहेर आली. यामध्ये एकही पिल्लू दगावलं नाही. त्यामुळे गिरी यांनी ही पिल्ले काही दिवस सांभाळत नंतर ती संगमनेरच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली आहे. अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. परंतु या सापाला वाचवण्याचं धारिष्ठ मात्र कोणीही दाखवत नाही. गेल्या 38 वर्षांपासून मी सचिन गिरी संगमनेर येथे काम करतोय आणि या सापांनाच नाही तर सगळ्याच वन्य प्राण्यांना पशुपक्ष्यांना वाचवण्याचं काम मी गेल्या 38 वर्षांमध्ये करत आहे. मागच्या 2 महिन्यांपूर्वी संगमनेर येथील कासारवाडी येथे एका विहिरीचं नूतनीकरण करण्याचं काम चाललेलं होतं आणि त्या ठिकाणी एक मोठा साप आढळून आला. परंतु लोकांच्या आरडाओरड्याने किंवा JCB यंत्रामुळे तो मोठा साप पळून गेला आणि तिथे त्याची ती अंडी आढळली आणि त्या अंड्यांपैकी एक अंडं फुटलेलं होतं. मात्र 12 जी अंडी होती त्या ठिकाणी 12 अंडी जी होती ती मात्र अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होती. चिखलामध्ये होती, पाण्यामध्ये होती, धुळीमध्ये भरलेली होती आणि त्यातून एकही जीव जन्माला येईल अशी शक्यता कमीच होती, दुसरं होती. परंतु अतिशय 38 वर्षांचा अनुभव पणाला लावून ती अंडी मी सुरक्षित माझ्या घरी आणलेली होती आणि घरी आणून त्यांचं व्यवस्थित संगोपन त्या ठिकाणी केलं आणि बरोबर 61व्या दिवशी त्या सगळ्या 12 अंड्यांमधून 12 पिलांना व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या त्यातून त्यांनी जन्म घेतलेला आहे. हा जो साप नावाचा प्राणी आहे हा फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर पूर्ण मानवजातीसाठी अतिशय उपकारक असलेला हा प्राणी आहे आणि याची दिवसेंदिवस संख्या खूप कमी होत चाललेली आहे. कारण लोक त्याला वाचवत नाही आहेत, मारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सापांची संख्या आहे त्यापेक्षा जर आणखीन आता जर कमी झाली तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या लोकांवरतीच होणार आहे. आणि म्हणून माणसाला जर व्यवस्थित राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल तर त्यांना साप वाचवावेच लागतील. त्याचं एक गणित असतं, जेवढे साप मानवस्थितीच्या आसपास आपल्याला जेवढे जास्त जोपासता येतील, जेवढे ते वाचवता येतील तेवढे जर आपण वाचवले तर माणसांचं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहणार आहे. आणि सापांची संख्या जर यापेक्षा कमी जर झाली तर येत्या काही वर्षांमध्ये आपल्यालाच देखील किंवा आपल्या पुढच्या पिढींना आपण कोणत्याही प्रकारचं आरोग्य असं जीवन देऊ शकणार नाही आहे. म्हणून आपल्याला सापांना मारण्याऐवजी त्यांना वाचवण्याचं काम करावं लागणार आहे. आणि त्याचाच एक चांगलं उदाहरण म्हणून माझ्याकडे जी अंडी होती ती उगवली होती आणि ही सगळी ज्या सगळी अंडी त्यांच्या नैसर्गिक आदिवासा सोडण्यामध्ये सोडण्यासाठी वन खात्याकडे ती सुपूर्त करण्यात आलेली. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, SNN मीडिया, संगमनेर.